नमस्कार तर सध्या जर बघितलं तर एकंदरीत जे आगामी चोवीस तासात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जे या भागात पावसाची शक्यता जास्त दिसत आहे रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण बघू शकता कोकण किनारपट्टीत जर बघितलं तर पालघर ठाणे मुंबई या भागात जे आहे पावसाची शक्यता आहे इकडे जर बघितलं तर नाशिक पालघर त्याचप्रमाणे इकडं धुळे जळगावच्यासुद्धा काही भागात जे ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे आँग। अहमदनगर बीड जालना हिंगोली परभणी औरंगाबाद उस्मानाबाद या सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकता लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती या सुद्धा जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर राज्यात जे आहे पावसाला चांगली शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे जोरदार पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळताना दिसत आहे सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद